नाशिक शहर एकीकडे स्मार्ट सिटीकडे वळत आहे, पण येथे तर दिवसेंदिवस प्रश्न कमी न होता वाढू लागताना दिसतायत. एकीकडे वाहन प्रशासन नागरिकांना वाहतुकीची सोय लागावी, वाहतूकदारांना वाहतुकीचे नियम माहिती व्हावे यासाठी प्रयत्न करताना दिसतायत. दुसरीकडे गोदावरीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढू लागले तर आता मात्र रोकडोबा तालीम परिसरात गोदावरी पात्रातील मैदानावर एका भाविकाने पुरेशी काळजी न घेता हँड ब्रेकर शिवाय पार केलेले चारचाकी वाहन संत उतारामुळे चालते होऊन नदी पात्रात उतरले. यामुळे परिसरातील नागरिकांनी पाण्यात बुडालेली कार पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. अखेर जमलेल्या नागरिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीनं हे वाहन पाण्यातून बाहेर काढले. पण आता हे वाहन बाहेर तर काढले, पण जर याच्या निष्काळजीपणामुळे हे चारचाकी वाहन जर संत उतारामुळे चालते होऊन नदी पात्रात उतरले आणि वेळेवर जमलेल्या नागरिकांनी तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी मदत घेऊन हे वाहन बाहेर काढले, पण जर या ठिकाणी कुणाचेही लक्ष राहिले नसते तर या ठिकाणी या वाहनाचे मोठे नुकसान झाले असते हे निश्चित. संजय हिरे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.